जे घटना घडलेली आहे अत्यंत ही निंदनीय आहे। आम्ही 6 पैकी 3 आरोपीला पकडलेला आहे आणि पुढची कारवाई करतो। त्या संबंधाने व्हिडिओ देखील अवेलेबल आहे, मग ओळखून व्हिडिओ मध्ये जे लोक दिसत आहेत त्यांना ओळखून त्यांच्यावर आम्ही अत्यंत कठोर कारवाई करणार आहोत। पोलिसांवर कुठल्याही प्रकारचे हल्ले किंवा कुठल्याही सरकारी कर्मचारीवर कुठल्याही प्रकारचे हल्ले अजिबात बर्दाश्त होणार नाही। नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।